आमची आवडती जलपरी। महासागराच्या पोटात खूप काही लपलेलं होतं, ज्याबाबत कोणालाच काही माहित नव्हतं। मोठ मोठे व्हेल, खेळकर डॉल्फिन्स आणि इंद्रधनुष्याच्या सगळ्या रंगांची मासळी। त्याही पेक्षा खाली जेथे सूर्याची किरण सुद्धा पोहोचू शकत नव्हती, तेथे होते खोल समुद्रातील राज्य। तेथील लोक अन्य प्राण्यांसोबत अतिशय प्रेमाने राहत होते। तेथील राजा आपली आई आणि 6 मुलींसोबत राहत होता आणि समुद्रावर राज्य करत होता। राजाचे आपल्या मुलींवर खूप प्रेम होते। त्यांना भीती वाटत होती की कधी ना कधी जमिनीवरील लोक त्यांच्या मुलींना त्रास देतील, म्हणून ते त्यांना पाण्याच्या वरच्या स्तरावर पोहण्याची परवानगी देत नसत। सागराच्या बाहेर राहणारे सर्व मनुष्य वाईट आहे। ते लोक वाईट का आहेत बाबा? कारण मनुष्य सागर खराब करून टाकतात आणि त्यामध्ये राहणाऱ्या जीवांना मारून टाकतात। आवडत्या जलपरीला जाणून घ्यायचं होतं की जमिनीवरील लोक कसे असतात। तिच्या बहिणींकडून ऐकलेल्या कथा पुरेशा नव्हत्या। तिची आजी सुद्धा तिला नेहमी मनुष्यापासून दूर राहायला सांगत असे आणि ती सी गेटमधून बाहेर तेव्हाच जाऊ शकते जेव्हा ती राजकुमारी बनेल आणि आपल्या बहिणी एवढी मोठी होईल। आवडत्या जलपरीने आपल्या बहिणींना बाहेर जाताना पाहिलं आणि निश्चय केला की ती देखील जाईल। पण कशी? ती डॉल्फिन सोबत हिमरन वेलला भेटायला गेली, कारण हिमरनला सी गेट मधून आत बाहेर जाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते। तिने हिमरनला आपली योजना सांगितली। बाप रे, राजाशी कोण पंगा घेईल? पण हिमरन ऐकायला तयारच नव्हती। पण मग तिला तिच्या परिस्थितीची दया आली आणि तिची मदत करायला ती तयार झाली। हिमरन आणि डॉल्फिन सी गेटवर गेले। त्यांना पाहून शिपायांनी त्यांना जाऊ दिलं कोणत्याही प्रश्नाशिवाय। तेथून खूप दूर गेल्यावर हिमरनने आपला मोठा जबडा उघडला आणि आतून निघाली आपली प्रिय जलपरी एरियल। एरियल हिमरनच्या मदतीने सागराच्या वरच्या पातळीवर गेली। तिने पहिल्यांदा हवेचा अनुभव घेतला आणि पहिल्यांदा निळं आकाश पाहिलं। किती सुंदर आहे! त्याच वेळी एरियलला संगीत ऐकू आलं। तिने पाहिलं जवळच एक बोट होती। तिने पहिल्यांदाच एक बोट पाहिली। ही बोट आहे ना, चल जाऊया। डॉल्फिन तिला सांगत होता जाऊ नकोस, पण ती दूर निघून गेली होती। वेगाने जात होती बोटीकडे। ही बोट एका राजाची होती। ते त्याच्या मुलाचा, राजकुमारचा वाढदिवस साजरा करत होते। त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न लवकरात लवकर करायचं होतं, म्हणून तर सर्व अविवाहित मुलींना या पार्टीमध्ये बोलवलं होतं। हा तर राजकुमार आहे आणि मनुष्यही। डॉल्फिनने पुन्हा वॉर्निंग दिली। एरियलने राजकुमाराच्या चालीवर खूप छान गाणं म्हटलं। राजकुमारला आवाज खूप आवडला। तू लप एरियल, नाहीतर ते तुला पाहतील। डॉल्फिन म्हणाला, प्रिय जलपरी आणि डॉल्फिन दोघेही पाण्याच्या आत निघून गेले। सागराच्या गर्ते समुद्र राज्यामध्ये सागराची चेटकीन हे सर्व पाहत होती तिच्या क्रिस्टल बॉल मध्ये। आले ते दिवस,
महासागराच्या राजाची मुलगी एका मनुष्याबरोबर तुफाना ये आणि उद्ध्वस्त कर सगळं, सागरावर तुझ्या शक्तीचा अंमल दाखव। चेटकिणीने असे बोलल्याबरोबर मोठमोठ्या लाटा राजकुमाराच्या बोटीकडे सरकू लागल्या आणि ती पठाराकडे जाऊ लागली। प्रिय जलपरीला हे पाहून खूप काळजी वाटू लागली। ही बोट तर रापटून फुटून जाईल, आपण त्यांना मदत करायला हवी। प्रिय जलपरीला बोटीजवळ पोहताना राजकुमाराची बासरी सापडली आणि मग दिसला राजकुमार बुडताना। ती त्याला ताबडतोब खेचत सागराच्या किनाऱ्यावर घेऊन आली। उठ, कृपा करून उठ। राजकुमार शुद्धीवर आला आणि आपले हळूच त्याने डोळे उघडले। तू जिवंत आहेस, प्रिय जलपरी आनंदाने म्हणाली। दुरून एका कुत्र्याचे भुंकणे ऐकून ती भानावर आली। तिला समजले की ती कुठे आहे आणि तिने सागरात उडी घेतली। राजकुमाराचे एक सहाय्यक आणि एक राजकुमारी तेथे आले त्याला शोधत। एका मुलीने मला वाचवलं, हा आवाज यापूर्वीही मी एकदा ऐकला आहे। मी तिला पाहिलं नाही पण आवाज खूपच गोड होता। प्रिय जलपरी पुन्हा खोल सागराच्या राज्यात पोहोचली होती। राजकुमाराची बासरी तिच्याजवळच होती, त्याच्याबद्दलच ती विचार करत होती। तेव्हाच राजा तेथे येतात आणि त्यांना ती बासरी दिसते। त्यांना पाहिल्याबरोबर कळतं की हे मनुष्याचे आहे। आमचे काही नियम आहेत आणि सर्वांनी त्याचं पालन करायला हवं, विशेषतः माझ्या मुलीने। मी ऐकलंय तू एका मनुष्याला बुडण्यापासून वाचवलंस। मला वाचवावं लागलं, नाहीतर राजकुमार तेथेच मेला असता, एरियलने उलट उत्तर दिलं। बस झालं, मनुष्य वाईट असतात, त्यांचं जग आणि आपल्या जगामध्ये कोणताही संबंध स्थापित होऊ शकत नाही। रागाने फणफणत राजा निघून गेल्यावर एरियलने ठरवलं की आता तर करायचंच। एरियल सरळ सागराच्या चेटकिणीकडे गेली आणि तिच्या जवळ मदत मागितली। मदत तर ती करेल पण त्या बदल्यात तिला तिची फी हवी, खूप महाग फी। मी एक औषध बनवेन जे तुला मनुष्य बनवेल, तुला दोन पाय देखील येतील, त्या बदल्यात मला पाहिजे तुझा आवाज। माझा आवाज? पण का? नाही म्हणत म्हणत शेवटी जलपरीने ते मान्य केलं, कारण तिच्यासाठी हे खूप आवश्यक होत। लक्षात ठेव, तिसरा दिवस संपायच्या आधी म्हणजे चौथ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील। एरियलने ते औषध घोटाघोटाने पिऊन टाकले। ती सागराच्या वरच्या बाजूला पोहत जाऊ लागली। हळूहळू तिला पाय आले, अगदी मनुष्यासारखे। डॉल्फिन सोबत ती सागराच्या किनाऱ्यावर पोहोचली। ती तेथे पोहोचल्याबरोबर राजकुमाराचे लक्ष तिच्याकडे गेले आणि तो तिच्याजवळ गेला। तू, आपण कुठेतरी भेटलो होत ना? हो, नक्कीच भेटलो। एरियल बोलू शकत नव्हती पण तिने त्याची बासरी मात्र त्याला नक्कीच दिली। राजकुमाराने त्या दिवशी वाजवलेली धून पुन्हा वाजवली। एरियलने खूण केली की तिने ही धून यापूर्वी ऐकली आहे। हीच वाजवताना मी तुला पाहिलं होतं आणि तुझा
आवाज ऐकला होता आणि तुम्हाला बुडण्यापासून वाचवलंस, मी तुला शोधत होतो. राजकुमाराला पूर्ण खात्री होती की ती मुलगी एरियलच होती जिने त्याला वाचवलं होतं. पण ती मुलगी एक जलपरी होती आणि तिचा आवाज खूप सुंदर होता. एरियल बिचारी इच्छा तर होती पण बोलू शकली नाही. आपला आवाज ती देऊन आली होती ना. राजकुमारला वाटलं की ती ही मुलगी नाही जिने त्याला वाचवलं. तरीही त्यांनी तिची मदत करायचं ठरवलं. राजकुमार प्रिय जलपरीला आपल्या महालात घेऊन गेला. राजाने लग्नाची तयारी करण्याचा आदेश दिला. ते आपल्या मुलाचं लग्न एका राजकुमारीशी करणार होते. बिचारी प्रिय जलपरी आता चुपचाप पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. जोपर्यंत बोलणार नाही राजकुमाराला माहीत कसे होणार. तिला चेटकिणीचे बोलणे आठवले. लक्षात ठेव, तिसरा दिवस संपायच्या आधी म्हणजे चौथ्या सूर्योदयापूर्वी राजकुमार तुझ्या प्रेमात पडायला हवा, नाहीतर तू पुन्हा जलपरी होशील. पाहता पाहता दोन दिवस संपून गेले. तिसरा दिवस उजाडला. याच दिवशी राजा आणि राणी आपल्या राजकुमाराचे लग्न शेजारील राज्याच्या राजकुमारीशी करायला निघून गेले. बिचारी एरियल राजकुमाराला सांगूच शकली नाही की तीच आहे ती जिला ते शोधत होते. राजकुमाराने मान्य केलं की जे काही त्याने पाहिलं होतं ते एक स्वप्न होतं. एरियलला फक्त एकच आशा होती, राजकुमारासाठीचं तिचं प्रेम. चौथ्या दिवशीचा सूर्य उगवणार होता. एरियलचं रडू थांबत नव्हतं आणि तेव्हा जणू काही जादू झाली. आधी तिच्या सर्व बहिणी आल्या आणि मग आली आजी. माझी प्रिय नात, आम्ही इथे आलो आहोत त्या चेटकिणीच्या कैदेतून तुला सोडवायला ग बाळा. आणि तेव्हाच तिचे पिता महासागराचे राजे प्रकट झाले. त्यांना मुलीचं दुःख पाहावलं नाही. एरियल माझ्या लाडक्या कन्ये, तुझ्या आनंदाहून मोठं माझ्यासाठी आणखी काही नाही. जा माझ्या बाळा. राजाने आपले त्रिशूळ आजीच्या हातातील एका शंखावर फिरवले ज्यात एरियलचा आवाज कैद होता. आता एरियलचा आवाज बाहेर आला. धन्यवाद आजी, धन्यवाद बाबा, तुम्ही सगळे किती चांगले आहात. हिमरल व्हेलच्या पाठीवर स्वार होऊन ते राजकुमाराच्या बोटीच्या दिशेने रवाना झाले. राजकुमार आणि राजकुमारीचे लग्न होणारच होते, पण इतक्यात राजकुमार अचानक थांबला. त्याला जलपरीचा मधुर आवाज ऐकू आला. तिला आपल्याकडे येताना पाहून न संकोचता राजकुमाराने सागरात उडी घेतली. मला माहित होतं ती तूच होतीस. आपले मित्र आणि कुटुंबाच्या मदतीने एरियलला तिचा आवाज परत मिळाला आणि राजकुमारही. पण आता ती जलपरी राहिली नाही, ती आपले जीवन जगणार होती मनुष्य बनून. एरियल आणि राजकुमाराचे जग वसले मैत्री शांती आणि प्रेमाच्या निरोपाबरोबर जमीन आणि सागराच्या मधोमध. काही वर्षांपूर्वीची गोष्ट. एक लहानशी मुलगी होती. ती नेहमी लाल रंगाची रायडिंग हूड घालत असे, म्हणून सगळे तिला लिटिल रेड रायडिंग हूड म्हणत असे. बाळा काय आई, तुझी आजी आजारी आहे ना, तू तिच्यासाठी ही ताजी बिस्किटे आणि औषधी वनस्पती घेऊन जाशील. नक्की जाईन मी आई. नेहमीप्रमाणे तिचं रेड रायडिंग हूड घालून ती तिच्या आजीच्या घराकडे निघाली. पनी जंगलाच्या रस्त्याने खाली उतरू नकोस बाळा. लिटिल रेड रायडिंग हूड हसत गात आपल्या रस्त्याने चालली होती. याला पनी फॉरेस्ट का म्हणतात काय माहित, मी तर अजून एकही पनी पाहिली नाही.
रेड रायडिंग हुड फुलांनी भरलेल्या रस्त्यावर पोहोचली. रंगीबिरंगी अनेक प्रकारची फुले होती. आजीसाठी काही फुले घेऊन जाते, आजीला खूप आनंद होईल. फुले वेचताना तिच्या लक्षात आलं नाही कि ती तिच्या रस्त्यावरून खाली उतरली होती. तेव्हाच तिला झुडपातून एक आवाज आला. अचानक एक मोठा कोल्हा तिच्या समोर आला. त्याला पाहून लिटिल रेड रायडिंग हुड इतकी घाबरली कि तिच्या हातून बास्केट खाली पडली. कोल्ह्याने फटाफट बास्केट मधून बिस्किट काढली आणि पुन्हा लिटिल रेड रायडिंग हुडला देऊन टाकली. कोल्ह्याच्या या चांगुलपणाने रेड रायडिंग हुड खुश झाली. धन्यवाद. अरे तू कुठे चालली आहेस बाळा? आजीच्या घरी. या जंगलाच्या शेवटी जे पिवळ्या रंगाचे घर आहे तेच. तिची प्रकृती बरी नाही म्हणून मी बिस्किटे आणि औषधी वनस्पती घेऊन जाते. तू मला सगळ्यांप्रमाणेच लिटिल रेड रायडिंग हुड म्हणू शकतोस. मग मी आधी जाऊन तुझ्या आजीला सांगतो की तू येतेस. तू अगदी आरामात फुलं घेऊन ये. तेव्हाच तिला एका शिकाऱ्याच्या गोळीचा आवाज आला आणि तो अदृश्य झाला. लिटिल रेड रायडिंग हुडला एकदम रडू आलं कारण ती हरवली होती. तिचे रडणे ऐकून शिकारी तिच्या जवळ आला. तू या घनदाट जंगलात एकटी काय करतेस? इथे बसणं धोकादायक आहे. मी एका भयानक लांडग्याला शोधतोय जो बराच वेळ मला हुलकावणी देतोय. लिटिल रेड रायडिंग हुड उदास झाली होती कारण तिने आईचं सांगणं ऐकलं नव्हतं आणि बनी फॉरेस्टच्या रस्त्याने खाली उतरली होती. म्हणून ती शिकाऱ्याला सांगू इच्छित नव्हती की तिने कोल्ह्याला पाहिलं. मी तर असंच, आजी आजारी आहे, तिच्यासाठी बिस्किट घेऊन जात होते जंगलाच्या शेवटी आणि रस्त्यात हरवले. मग चल, मी तुला तुझ्या आजीकडे नेऊन पोहोचवतो. ते सोबत चालू लागले आणि तेव्हाच कोल्हा सुद्धा आजीच्या घरी पोहोचला आणि त्याने दरवाजा वाजवला. आजीने हाक मारली. कोण आहे बाबा? कोल्हा आवाज बदलून म्हणाला. मी आहे आजी, लिटिल रेड रायडिंग हुड. मी कुकीज आणि जडीबुटी आणली आहे तुमच्यासाठी. दरवाजा उघडाच आहे, आत ये. थोड्या वेळाने लिटिल रेड रायडिंग हुड आणि शिकारी आजीच्या घरी पोहोचले. हेच घर आहे ना आजीच. जा आता तू तुझ्या आजीकडे जा. शिकारी त्याच्या रस्त्याने निघून गेला. लिटिल रेड रायडिंग हुडने दरवाजा वाजवला. कोण आहे बाबा? मी आहे आजी, लिटिल रेड रायडिंग हुड. दरवाजा उघडाचे, आत ये. लिटिल रेड रायडिंग हुड काही क्षण घुटमळली कारण हा आवाज आजीपेक्षा थोडा वेगळा वाटत होता. मग लक्षात आलं की आजी आजारी होती. आजारी आहे ना आजी, म्हणून असा आवाज आला असेल. ती दरवाजा उघडून आत गेली. कोल्हा सगळे कपडे, टोपी आणि चष्मा सुद्धा आजीचे घालून गादीवर झोपला होता. त्याने पडदे लावून घरात अंधार केला होता म्हणजे लिटिल रेड रायडिंग हुड त्याला पाहू नये. माझ्या बाळा, इतक्या लांब चालत तू माझ्यासाठी जेवण घेऊन आलीस. जवळ तरी ये बाळा, मला मिठी तरी मार. लवकर ये, एवढी लांब का आहेस? लिटिल रेड रायडिंग हुडने बास्केट खाली ठेवली
पण जास्त जवळ गेली नाही, कारण आजी जरा वेगळी भासत होती. तुझे हात इतके लांब कसे झाले? तुझे हात हातात घेण्यासाठी. आणि इतके मोठे कान? तुझा गोड आवाज ऐकण्यासाठी. मोठमोठे डोळे? तुला मन भरून पाहण्यासाठी. आणि असे टोकदार दात आजी? तुला चावून चावून खाण्यासाठी. कोल्ह्याने लिटिल रेड रायडिंग हुडच्या दिशेने उडी मारली. तेव्हा लिटिल रेड रायडिंग हुडला समजलं की गादीवर आजी नाही, तो भयंकर कोल्हा होता. वाचवा, वाचवा मला. शिकाऱ्यापर्यंत तिचा आवाज पोहोचला आणि तो धावतच त्या घरात गेला. दरवाजातून आत जाऊन त्या कोल्ह्याला पकडलं. मला हुलकावणी देऊन पळतोस होय रे लांडग्या, चल तुला दाखवतोस इंगा. शिकाऱ्याने कोल्ह्याच्या पोटातून आजीला बाहेर काढलं. आम्हाला वाचवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार शिकारी काका. ठीक आहे बाळा, पण मला वचन दे की तू इथून पुढे नेहमी तुझ्या आईचं ऐकशील. आजीला एवढी भूक लागली होती की तिने सगळी बिस्किटे खाल्ली, वनस्पतीचं औषध बनवलं आणि पटापट बरी झाली. लिटिल रेड रायडिंग हुडने वचन दिलं की कोणत्याही भयंकर कोल्ह्याच्या बोलण्यात येणार नाही. लिटिल रेड रायडिंग हुड एकदा जंगलात एकटीच खेळत होती आणि तेव्हाच समोरून पुन्हा तोच कोल्हा आला. कोल्ह्याला हंटरने जंगलाची सफाई करण्याची शिक्षा दिली होती. लिटिल रेड रायडिंग हुडला पाहताच त्याला आपल्या कर्माची लाज वाटली. बनी फॉरेस्ट भरून गेलं पुन्हा एकदा आनंदाने, बनीजने आणि फुलांनी, अगदी तसाच जसा पूर्वी होत असे. खूप वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याकडे एक गाढव होते. या गाढवाने त्या शेतकऱ्याकडे खूप वर्ष काम केलं होतं. जस जसं वय वाढत होतं गाढवाची ताकद कमी झाली होती. जेव्हा त्याला जाणीव झाली की आता तो पोती वाहून नेऊ शकत नाही, एका सकाळी तो शेत सोडून निघून गेला. आता माझ्यामध्ये शक्ती तर उरली नाही, पण माझा सुरेला आवाज तर आहे. मी बर्मनला जाऊन गाणे गाऊन पैसे का कमावू नको. रस्त्यात त्याला एक झोपलेला फाउंड कुत्रा दिसला.
असा वाटेवर का झोपलायस बाबा? मी एक हाउंड डॉग आहे. वय वाढल्यामुळे माझं स्पीड कमी झालं, त्यामुळे मी मालकासोबत शिकारीला जाऊ शकत नाही. मग तू माझ्यासोबत का येत नाहीस? मी बर्मनला निघालोय सिंगर बनायला. तू माझा बँड जॉईन कर, मी मेंडोलिन वाजवेन आणि तू मला ड्रमवर साथ दे. हाउंड कुत्र्याला ही योजना आवडली आणि तो गाढवासोबत चालू लागला. थोडे दूर जाताच त्यांना एका घराच्या छपरावर एक मांजर बसलेली दिसली. ती खूप उदास वाटत होती. काय झालं मनी माऊ, खूप चिंतेमध्ये दिसतीयस, काय झालं? आता म्हातारी झाले बाबा मी. आता ना वेगात धावू शकत, ना या दातांनी काही खाऊ शकत. उंदीर पकडायचं सोडून मी शेकोटीवर अंग शेकत बसते आयशासारखी. म्हणून मला त्या माणसाने घरातून बाहेर हाकलून दिलं. मग तर तू आमच्या सोबत यायला हवस. तुमच्या सोबत? तुम्ही कुठे जात आहात? बर्मनला निघालोय. आम्ही बँड बनवणार आहोत आणि गाणार आहोत. मांजरी खूप चांगल्या म्युझिशियन असतात. तू हार्मोनिका वाजवू शकतेस बँड मध्ये. हे ऐकताच मांजरीने उडी मारली आणि बँड मध्ये सामील झाली. हे त्रिकुट शेतातून जाऊ लागले. जाता जाता त्यांना एक कोंबडा दिसला, जो खांबावर बसून कुकुचकू करत होता. कोंबडे महाराज, आता तर दुपार झाली, सकाळी काय अलार्म लावायला विसरला होतात की काय? उद्या रविवार आहे, माझ्या मालकाने मित्रांना जेवायला बोलावलंय. ते त्यांना चिकन तंदुरी खायला घालणार आहेत. मग इथे थांबलास का तू? पळून का जात नाहीस? मी जाऊ तरी कुठे? म्हटला शेवटचा दिवस आहे, जरा मनसोक्त कुकडी कुतरी करून घ्यावं. ठीक आहे, तुझा आवाज खराब करून घेऊ नकोस. आमच्या सोबत बर्मनला चल. आम्ही एक बँड बनवतोय आणि तुझा आवाज आवडला आम्हाला. कोंबड्याला ही योजना फार आवडली आणि तो उडत उडत त्यांच्या सोबत जाऊ लागला. पुढे पुढे बाकी तीन, मागे मागे कोंबडा. आज रात्री आपण शांत झोप घेणार आहोत आणि उद्या एक नवीन सुरुवात करणार आहोत. झोपण्यापूर्वी कोंबडा नाचत बागडत झाडावर पोहोचला आणि तेथून त्याने काहीतरी पाहिलं. मला इकडे प्रकाश दिसतोय, इथे जवळच एखादं घर असावं. मग चला आपण सगळे तिकडे जाऊ. तसही मला जंगलामध्ये झोपण्याची सवय नाही आहे. हो ना, कदाचित तिकडे एखादं हाडही मिळेल चघळायला. हे चारही जण त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागले आणि शेवटी एक घर सापडलं त्यांना. सगळ्यात उंच होत गाढव. त्याने खिडकीतून पाहिलं की आत काय बरं आहे. काय दिसतंय का? अरे बघा इकडे काय आहे. इकडे तर खूप मोठ डायनिंग टेबल दिसतंय. अरे वा अरे वा. आणि त्यावर बरेच खाण्याचे पदार्थ सुद्धा दिसतायत बर का. आहा, तोंडाला पाणी सुटलं. चला चला ताव मारूया. थांबा थांबा, काही करू नका. इथे आणखी काहीतरी दिसत आहे. चार बंदूकधारी लुटेरे इथे मस्ती मध्ये जेवणावर ताव मारत आहेत. डाकूचं नाव ऐकूनच सगळे उदास झाले. अरे ते कशाला आले इकडे? मला एवढी भूक लागली आहे. चला पुन्हा जंगलात जाऊ. इथे काहीच करू शकत नाही. आपण या डाकूंना घाबरवू शकलो असतो तर. बरं हे बघा, एक मार्ग आहे यांना पळवून लावण्याचा. आता लक्षपूर्वक ऐका.
एकावर एक चढले हे चौघे। आणि अचानक चारही जण एकत्र गाऊ लागले। असा भयंकर आवाज झाला की तो ऐकून डाकूंच्या पाचावर धारण बसली। चौघांनी मिळून खिडकी तोडली आणि गाढवाने आत उडी घेतली धडामकन। अरे पळा, अरे जीव घेतील, पळा इथून। अरे हे काय, अरे बापरे पळा, अरे बापरे वाचवा। आपल्या बंदुकी तेथेच सोडून डाकू पळाले जीव घेऊन, आणि हे चौघे खूप खुश झाले। जसा विचार केला होता अगदी तसंच झालं। आता टेबलावर जे पदार्थ होते त्यावर हे चौघे तुटून पडले। खाऊन पिऊन चौघे झोपायला गेले, थकले होते बिचारे। सगळे लाईट बंद करून झोपून गेले। मध्यरात्र उलटून गेली होती। डाकूंनी पाहिलं की घरात लाईट नाही। त्यांनी त्यांच्या लंबूला पाठवलं घरात डोकावून यायला। तो आत गेला तर सगळीकडे अंधार होता आणि त्याला प्रकाश हवा होता। त्याने माचीस लावली आणि मांजरीने त्याच्यावर उडी घेतली। त्याला बोचकारलं आणि हौंड कुत्र्याने त्याच्या पायावर चावा घेतला। आवाजाने घाबरून कोंबडाही उठला आणि जोर जोरात कुकुच कु करू लागला। जसा डाकू पळू लागला बाहेर उभ्या असलेल्या गाढवाने त्याला जोरदार लाथ मारली। घाबरलेला डाकू त्याच्या मित्रांजवळ गेला आणि म्हणाला, अरे त्या घरामध्ये चार राक्षस आहेत, त्यांनी माझ्यावर हल्ला केला। सगळे डाकू तेथून शेपूट घालून पळाले आणि पुन्हा कधी तेथे फिरकण्याचा विचार देखील केला नाही। आपल्या चार म्युझिशियन्सना हे घर अगदी आपल्या घरासारखं वाटलं। म्हणून त्यांनी विचार केला की ब्रेमेनला जायचंच कशाला, सगळे मिळून इथेच राहिलो तर। हे चौघे आयुष्यभर इथेच राहिले, गात राहिले, वाजवत राहिले।